मी इकडे खारेगाव मध्ये आलात, खाद्य व खरेदी महोत्सव हे प्रवेशद्वार आहे. मुंबईच्या कुठेही कानाकोपऱ्यात जर महोत्सव जर चालू असेल तर तिथे हे अक्षय कांबळे ते शक्यतो असतातच. श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिले मुंबईमध्ये जे काही असेल, म्हणजे तुम्ही ब्रिज बोला किंवा कसलं उद्घाटन बोला काही बोला, तर आता सगळं कव्हर करतात. कसं पापडाचं पाकिट आहे हे? 100 ची 3 पॅकेट आहेत. जो इथे लालबाग पडेल ते तिथे पण स्टॉल होता ना, मी तुमच्याकडनं ते टी शर्ट प्रिंट करून घेतलेलं. हे फूडचे स्टॉल्स आहेत आणि सीटिंग अरेंजमेंट पण आहे. काय मिसळ आहे का? 100 रुपये प्लेट, च्या 4 पाव येतात. 100 रुपये मध्ये किती पीस येणार? भरलेले वांग 1, भेंडी 5-6, अच्छा बेसन आणि 1 भाकरी. अच्छा भाकरी. हे हॉटेल सिंधुदुर्गचा हा स्टॉल आहे. कोंबडी वडे 200, ही किती? 100 रुपये प्लेट आहे का? ते उकडीचे मोदक ट्विस्टर कितीला आहे? 70 रुपये. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडळकर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे कळव्यामधल्या खारेगावमध्ये, जिथे मिसळ आणि खाद्य महोत्सव चालू आहे. चला तर बघूया. मित्रांनो, कळव्या नाक्यावरून तुम्ही इकडे खारेगावमध्ये आलात की इकडे तुम्ही बघू शकता हे साने गुरुजी वाचनालय समोर, जय भारत स्पोर्ट्स क्लब मैदान, पारसिक बँकेजवळ, खारेगाव कळवा ठाणेमध्ये हा मिसळ खाद्य व खरेदी महोत्सव चालू आहे. चला तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय खाद्यपदार्थ आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता इकडे हे असं बॅनर्स आणि नंतर मग इकडे हे खाद्य व खरेदी महोत्सव हे प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, जसं माझ्या नेहमी महोत्सवाच्या ब्लॉगमध्ये असतं, मी तुम्हाला कम्प्लीट एक वॉक थ्रू टूर गाईड दाखवतो, तसंच आपण ह्या प्रवेशद्वारामधनं प्रवेश करून आपण आतमध्ये जाऊन बघूया. मित्रांनो, मी इथे कळव्याच्या खारेगावच्या म्हणजे महोत्सवामध्ये आलो आहे आणि इथे बघा हे आपले म्हणजे महोत्सवांचं जर नाव काढलं कुठे पण, म्हणजे कोकणी मालवणी किंवा मुंबईच्या कुठेही कानाकोपऱ्यात जर महोत्सवाचं जर चालू असेल तर तिथे हे अक्षय कांबळे ते शक्यतो असतातच. आणि तुम्हाला यूट्यूबवरती त्यांचे ब्लॉग म्हणजे एकदम इमिडिएट, म्हणजे जसं हे चालू होतो महोत्सव पहिल्या दुसऱ्या दिवशीच तुम्हाला बघायला मिळतात. तुम्ही जर माझ्या ह्याला सबस्क्राईब असाल तर अक्षय कांबळेचं पण तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे आपले हे ब्लॉग्स बघा महोत्सवचे, आणि त्यांच्या ब्लॉगला लाईक करा, आणि तुम्ही जर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. नमस्कार सगळ्यांना, आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिले. आणि दादा मला आज भेटले, कारण की दादांचं पण कसं आहे आमचं बोलणं खूप कमी होतं, म्हणजे असं एकदाच झालं होतं बोलणं, पण दादांचे मी व्हिडिओ पाहिले तर दादांचे व्हिडिओ आहे ना खूप छान असतात, मस्त असतात. आणि ते असं नाही की पर्टिक्युलर म्हणजे आता एक्झिबिशन दाखवतात किंवा असं महोत्सव दाखवतात. मुंबईमध्ये जे काय असेल, म्हणजे तुम्ही ब्रिज बोला किंवा कसलं उद्घाटन बोला काही बोला, तर दादा सगळं कव्हर करतात, सगळं दाखवतात, आणि खूप त्यांचे छान व्हिडिओ असतात. नक्की दादांनाही तुम्ही आहे ना माझ्यासारखं एवढंच प्रेम द्या, आणि खूप छान छान व्हिडिओ असतात. बस
धन्यवाद. थँक्यू. इथे सुरुवातीलाच हा असा आईस्क्रीमचा स्टॉल आहे. नंतर मग इकडे तुम्हाला हे व्हेजमध्ये सगळं पाणीपुरी, भेळपुरी, पावभाजी वगैरेचा स्टॉल आहे. इथे हे राधिका फूड्स कोकणी मेव्याचा स्टॉल आहे. इथे तुम्ही बघू शकता खाजा, मुठियाल, कोकम तेल, नंतर मग पोहे, निरनिराळ्या प्रकारचे पीठ, निरनिराळ्या प्रकारचे मसाले वगैरे पण आहेत. त्यामुळे राजस्थानी पिकल्सचा हा स्टॉल आहे. इथे हे पॉपकॉर्न्सचा स्टॉल आहे. इथे निरनिराळे फ्लेवरमध्ये इथे चीज आणि पेरी पेरी कॅरमेल बटर सॉल्टेड पॉपकॉर्न्स उपलब्ध आहेत. इथे पापडचा स्टॉल आहे. मसाला पापड 50 रुपये, शेजवान पापड पण 50 रुपयाला आहे. इथे सगळे माउथ फ्रेशनर्सचा हा स्टॉल आहे. इथे लेडीज इमिटेशन ज्वेलरीचा स्टॉल आहे. तर मग इकडे हे स्मोक बिस्किटचा हा स्टॉल आहे. इथे हे चिल्ड्रन्सचे सगळे स्टेशनरी आयटमचा स्टॉल आहे. स्केल्स, नंतर मग पेन्सिल, फेविकॉल, ग्लू वगैरे, शार्पनर्स इत्यादी तुम्ही बघू शकता. इथे हा पापडचा स्टॉल आहे. इथे हा कोकण मार्टचा स्टॉल आहे. इथे सगळे कोकणी प्रोडक्ट्स, पोहे, निरनिराळे, कोकम सरबत, आवळा सरबत, त्यानंतर मग पापड, कोकणी मेवा, काजू, भाजलेले काजू वगैरे सगळं आहे. इथे नंतर मग तुम्ही बघू शकता सगळे मसाले पण आहेत. इथे तुम्हाला हे कैरी पण मिळेल. आणि नंतर मग हे बेस्ट कंदी पेढेचा हा स्टॉल आहे. इथे सगळे हेल्थ प्रोडक्ट्सचा स्टॉल आहे. इथे गृहिणी पापड लोणच्याचा स्टॉल आहे. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे पापड आहेत. कसं पापडाचं पाकिट आहे हे? 100 ची 3 पॅकेट आहे. 100 ला 3? कोणतेही 3? अच्छा अच्छा. अच्छा, लोणचं कसं आहे? 80 रुपये पाव, 70 रुपये पाव, पाव किलो. सगळे घरगुती लोणचे. ठीक आहे. हे माथेरान होम मेड सँडल्सचा हा स्टॉल आहे. इथे हा जडीबुटी आयुर्वेद उपचारचा हा स्टॉल आहे. इथे हे मसाले आणि नंतर मग कोकणी मेव्यांचा हा स्टॉल आहे. इथे मंचीज फूड कॉर्नरचा हा स्टॉल आहे. फक्त चिकनचे हे सगळे डिशेस आहेत. चिकन लॉलीपॉप कैसा आहे? कितने का आहे? हा 100 रुपीज का प्लेट आहे सर. 100 रुपीज एक प्लेट में कितना आता है? 6 पीस. 100 रुपीज में 3 पीस. इथे सगळे चिक्की, आगऱ्याचा पेठा, नंतर मग हलवा, सूत्रफेणी, लाडू असे सगळे प्रोडक्ट्स आहेत. तुमचं इथे लालबाग पडेल ते तिथे पण स्टॉल होता ना? मी तुमच्याकडनं ते टी शर्ट प्रिंट करून घेतलेलं. ते काय चार्जेस आहे याचे आता? 250चा आहे ना सेम. इथे हा पानचा स्टॉल आहे. निरनिराळ्या प्रकारचे पान आहेत. तर मित्रांनो, इथे सगळे हे फूडचे स्टॉल्स आहेत. आणि नंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे हे तुम्हाला फूड घेतल्यानंतर इकडे सीटिंग अरेंजमेंट पण आहे. इथे हे आत्रेकर स्पेशली मालवणी थालीचा हा स्टॉल आहे. ते काय मिसळ आहे का? कशी प्लेट आहे ही? 100 रुपये प्लेट. त्यात 4 पाव येतात का? हे वाव चॉकलेट अँड शेक्सचा स्टॉल आहे. हे कसे आहे चॉकलेट? डिफरंट बार. अच्छा अच्छा. हे 90 100 ला आहे. इथे सगळे रेट दिलेले आहेत ना, म्हणजे मँगो शेक आणि सगळे. आणि हे काय 15 रुपीज पर पीस?
60 रुपीज पर पीस हे कसे रुपीज अच्छा फुल ते बकेट पाउच मध्ये 12 चॉकलेट्स आणि हे कसे हे जस्ट इज अ टेस्टिंग पर्पज साठी आहे कोणी जर मागितले टेस्ट करायला आणि हे काय सरबत वगैरे आहेत का शेक्स ते सोलपुरी चिकन मटनचा हा स्टॉल आहे वांग्याचं काय आहे का हे डिश वांग्याचं काय भरलेलं वांग वेज मध्ये भरलेली भेंडी अच्छा अच्छा त्याच्यामध्ये काय डिशची काय किंमत आहे याची 100 रुपये त्याच्यामध्ये किती वांगे येतील नॉनव्हेज चिकन 200 अच्छा नाही 100 रुपये मध्ये किती पीस येणार वांग्याचे भरलेले वांग एक हा भरलेले वांग एक हा भेंडी 5-6 अच्छा बेसन आणि एक भाकरी अच्छा भाकरी पण त्याच्यामध्ये ठीक हे हॉटेल सिंधुदुर्गचा हा स्टॉल आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता बघा कोलंबी थाली 350 रुपयाला आहे मटन थाली 400 आहे चिकन थाली 250 आहे सुरमय थाली 350 आहे कोंबडी वडे 200 तर मग कोलंबी मसाला 230 मच्छी कढी 200 आहे मटन मसाला 250 सुखं मटण 280 चिकन मसाला 180 आहे हे हॉटेल सिंधुदुर्ग अस्सल मालवणी खाण्याचा आस्वाद या स्टॉलवरती हे सगळं आहे तिथे हा कुल्फी भंडार मावा नई दिल्ली करोलाबाग हा स्टॉल आहे बाबा मिसळचा हा स्टॉल आहे अच्छा ही किती 100 रुपये प्लेट आहे का त्याच्यात किती हे 2 पाव आहेत अच्छा हे शिवशक्ती फास्ट फूडचा हा स्टॉल आहे तिथे हे ओपडीचे मोदक नंतर मग अळूवडी कोथिंबीर वडी आहे का कोथिंबीर वडी अळूवडी कोथिंबीर वडी कशी प्लेट 80 रुपयाला किती पीस येतात त्यात 10 पीस आणि अळूवडी अळूवडी 80 रुपयाला 15 पीस येतात अच्छा 15 पीस येणार पोटॅटो ट्विस्टर कितीला आहे 70 रुपये आणि हे कुठले डिशेस आहेत फ्रेंच फ्राईज इकडे अच्छा 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 फिंगर चिप्स आणि हे सगळे कॉर्न बेल ही कॉर्न बेल किती प्राईस काय याची 50-50 रुपये अच्छा 50-50 आहे इथे दत्तकृपा महिला बचत गटाचा स्टॉल आहे इकडे पुरणपोळी भाकरी वरण बट्टी नंतर मग पातोडी भाजी हे सगळे असे स्टॉल ते रसिली मस्तानी आता स्टॉल आहे रॉयल फालुदा 70 मँगो फालुदा 80 केसर फालुदा 90 नंतर चॉकलेट फालुदा 90 ड्रायफ्रूट 100 असा हा स्टॉल आहे इथे हे कुल्फी पण आहे ते कोन्स पण आहेत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा खारीगाव कळव्यामधला हा मिसळ आणि खाद्यपदार्थांचा महोत्सव हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद